विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण आज इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्रातील चौथ्या प्रकरणाचा सामाजिक व राजकीय चळवळींचा अभ्यास सुरू करणार आहोत। तत्पूर्वी या प्रकरणाच्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून एक छोटासा व्हिडिओ मागील आठवड्यामध्ये आपल्याबरोबर शेअर केला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक छोटासा गृहपाठ दिला होता किंवा एक कृती दिली होती की विद्यमान परिस्थितीमधील किंवा सद्यस्थितीतील विविध प्रकारच्या चळवळी ज्याबद्दल तुम्ही एकतर वर्तमानपत्रातून वाचलेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमांमधून पाहिलेलं असेल, ऐकलेलं असेल, अशा चळवळींची नावं त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचं आवाहन आपल्याला करण्यात आलं होतं। काही विद्यार्थ्यांनी अत्यंत छान असा प्रतिसाद त्या पूर्वतयारीच्या कृतीला दिलेला आहे। त्याबद्दल प्रतिसाद देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आपण प्रकरणाला आज सुरुवात करणार आहोत। चळवळ म्हणजे काय आणि विद्यमान स्थितीत सुरू असलेल्या चळवळी ज्या विद्यार्थ्यांनी शोधल्या त्या त्यांनी दिलेली उत्तरं इतर विद्यार्थ्यांसाठी मी विदित करतो। ग्राहक हक्क चळवळ, महिला हक्क चळवळ, कामगार चळवळ, विद्यार्थी चळवळ, शेतकरी कृती चळवळ, जलसंवर्धन चळवळ, सहकार चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, विस्थापितांच्या पुनर्वसनाची चळवळ अशा विविध चळवळी स्थानिक पातळीपासून तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतात देखील काही महत्त्वाच्या चळवळी झाल्या ज्याद्वारे लोकांना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी करता आलं, त्याचबरोबर तत्कालीन समाजात असलेले जे दोष आहे ते दूर करण्यासाठीचे म्हणजे समाज सुधारणेचे सोशल रिफॉर्मेशनचे प्रयत्न देखील यशस्वी झाल्याचं आपल्याला त्यातून दिसतं। त्यात प्रामुख्याने असहकार चळवळीच्या माध्यमातून सरकारच्या दडपशाही वृत्तीला पर्यायाने सरकारला असहकार, यातून लोकशाही मूल्याची रुजवण होण्यास मदत झाली। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेने आपल्या प्रश्नांना वाचा कशी फोडायची असते याचा एक बाळकडू त्या चळवळीच्या माध्यमातून भारतीयांना मिळालं। स्वदेशीच्या चळवळीतून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसा करायचा आणि परकीयांकडून देशातील जनतेचं होणारं आर्थिक शोषण कसं थांबवायचं, आपण आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसं व्हायचं हे स्वदेशी चळवळीने आपल्याला शिकवलं। तर व्यसनमुक्ती चळवळीने या देशातील तत्कालीन समाजामध्ये जी व्यसनाधीनतेची कीड लागलेली होती ज्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत होती एका व्यक्तीच्या चुकीमुळे, त्या व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त होत होतं व्यसनाधीनतेपायी, आणि म्हणून व्यसनमुक्ती अर्थात दारूबंदी चळवळ महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सुरू झाली होती। तर अशा या स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अनेक चळवळी झाल्या। विद्यमान परिस्थितीतल्या चळवळींची मुलांनी खूप समर्पकपणे नावं लिहिलेली आहे जी वास्तवामध्ये या चळवळी सुरू आहे। जसं की विद्यार्थ्यांवर जर सरकारकडून काही अन्याय होत असेल, अन्यायकारक फी वाढ होत असेल, तर त्यासाठी प्रामुख्याने छात्र भारती संघटन विद्यार्थी हितासाठी चळवळ राबवतं नेहमी। आपण याबद्दल वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या वाचत असतो। छात्र भारती ही विद्यार्थ्यांची एक संघटना आहे जी संवैधानिक मूल्यांचं पालन करून लोकशाही मूल्यांसाठी संवैधानिक मूल्यांसाठी संघर्ष करते। विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना त्याचं बाळकडू या छात्र भारतीच्या माध्यमातून मिळत असतो। तसंच शेतकऱ्यांच्या अनेक जटिल समस्या आहेत, या समस्यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काही संघटना कार्यरत आहेत आणि
आणि स्वातंत्र्योत्तर काळात देखील त्या कार्यरत आहे. अगदी आजही दिल्लीमध्ये गेल्या 20-22 दिवसांपासून भारतीय किसान सभेच्या वतीनं अन्यायकारक शेतकरी कायद्याविरुद्ध मोठं जनांदोलन ती चळवळच आहे ती उभी आहे. त्याबद्दल रोज वर्तमानपत्रातून रकाने भरून येतात. इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमांमधून आपण बातम्या सकाळ संध्याकाळ बघतोय ऐकतोय. स्थानिक पातळीवरच एक उदाहरण देतो. विस्थापितांचं पुनर्वसनाचा प्रश्न किती गंभीर होत असतात. स्थानिक पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत विविध प्रदेशांमध्ये या समस्या गुंतागुंतीच्या आहेत. आपलं इथलं नाशिकमधलं उदाहरण आहे. नाशिक महानगरपालिकेची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने नाशिकपासून एक 20-22 किलोमीटर अंतरावरती एक धरण बांधलं. त्या धरणाचं नाव आहे कश्यपी डॅम किंवा कश्यपी धरण. गोदावरीवरील गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला गोदावरीला मिळणारी एक उपनदी आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ती उगम पावते कश्यपी डोंगरा किल्ल्याजवळ. ती कश्यपी नदी आहे आणि ती गंगापूर गावाच्या पलीकडून त्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ती गोदावरीला मिळते. आणि या नदीवरती धोंडेगावच्या पुढे हर्सूलकडे जाताना कश्यपी धरण बांधलेलं आहे. हे महानगरपालिकेचं धरण आहे, नाशिक महानगरपालिकेचं. हे धरण बांधताना त्या ठिकाणी एक छोटा पाडा होता. या पाड्यातील 150-200 काय जी लोकवस्ती आहे आदिवासी बांधवांची, त्यांचं विस्थापन झालं. ते विस्थापित झाले आणि धरणाच्या पलीकडच्या बाजूला डोंगराच्या उंच भागावरती त्यांना विस्थापित करण्यात आलं. या धरणामध्ये या पाड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, म्हणजे त्यांचा उपजीविकेचं साधन गेलं. त्या बदल्यामध्ये वर्तमानपत्रातून वाचलेल्या माहितीच्या आधारे मी बोलतोय की नाशिक महानगरपालिकेने त्या पाड्यातील ज्यांच्या जमिनी त्या धरणात गेल्या त्या आदिवासींना काही आश्वासने दिली होती. उदाहरणार्थ महापालिकेमध्ये त्या विस्थापितांच्या किंवा धरणग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कर्मचारी म्हणून सामावलं जाणार, अशा प्रकारचं काही आश्वासन त्यांना दिलं होतं. धरण बांधून आता दशक ओलांडून गेलेलं आहे. धरणाच्या पाण्याचा वापर महानगरातील नागरिक करतायत, परंतु अधूनमधून त्या पाड्यावरील धरणग्रस्तांना सातत्याने आंदोलन करावं लागतंय, उपोषणाला बसावं लागतंय. त्यांच्या मागण्यांची अजून पूर्तता झालेली नाही. नर्मदा नदी मध्य प्रदेशामध्ये अमरकंटकच्या टेकड्यांवरती उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत येते. मध्य प्रदेशातून ती अल्प काळासाठी महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करून पुन्हा गुजरातमध्ये जाते. या तीन राज्यांच्या सीमेवरती जो मोठा प्रकल्प उभारलेला आहे, सरदार सरोवर प्रकल्प किंवा नर्मदा धरण, या ठिकाणी तिन्ही राज्यातील आदिवासी विस्थापित झाले. या आदिवासींच्या पुनर्वसनाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मेधा पाटकरांना त्या नर्मदा धरणग्रस्तांसाठी चळवळ उभारावी लागली. त्यांच्या पुनर्वसनासाठीची चळवळ एकीकडे, तर दुसरीकडे या धरणामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका. मध्य प्रदेश मधलं शेकडो हेक्टरवरचं जंगल पाण्याखाली गेलं, त्यासाठी पर्यावरण संरक्षण चळवळ उभी करावी लागली. तर अशा प्रकारच्या काही चळवळी या अत्यंत व्यापक हेतूने जनहिताच्या लोकहिताच्या दृष्टीने असतात, तर काही लोकांच्या विशिष्ट समूहावरती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निवारण व्हावं म्हणून असतात, तर काही सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी असतात. त्या लोकांच्या समूहाला असं वाटतं, लोकसमूहाला असं वाटतं की सरकारने घेतलेले निर्णय किंवा राबविलेली धोरणे ही आमच्या हिताची नाही, अशी लोकभावना निर्माण होते. किंबहुना ती लोकभावना चळवळीच्या माध्यमातून निर्माण केली जाते आणि त्यातून मोठी चळवळ उभी राहते. सरकारवर दबाव टाकण्याचं हे लोकशाही व्यवस्थेतलं एक अधिकृत तंत्र आहे, परंतु या तंत्राचा वापर अत्यंत संयमाने जबाबदारीने करायला हवा. यातून कुठलाही विध्वंस होणार नाही,
सार्वजनिक मालमत्तेचा अजिबात नुकसान होणार नाही याची पूर्णतः खबरदारी ही चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या घटकांनी घेण्याची गरज असते. अर्थात लोकशाही शासन संस्थेमध्ये नागरिकांना किंवा लोकांना राईट टू प्रोटेस्ट विरोधाचा प्रतिरोधाचा किंवा निषेधाचा अधिकार दिलेला आहे. परंतु हा अधिकार संयमितपणे आणि संवैधानिक दृष्टीने वापरायचा असतो, कायदा हातात घ्यायचा नसतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. काही चळवळी ह्या पूर्णतः अराजकीय म्हणजे केवळ आणि केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकहिताच्या दृष्टिकोनातून राबविल्या जातात. नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ज्यांनी आपलं आयुष्य समाजातील अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी समर्पित केलेलं आहे, केवळ या एकाच कार्याला केंद्रित करून त्यांनी आपल्या आयुष्याचा महान असा त्याग, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी काम उभं केलेलं आहे. त्यांनी एके ठिकाणी संत गाडगे बाबांचं उदाहरण दिलेलं आहे, त्यातून आपल्याला सामाजिक चळवळीचं आकलन व्यवस्थित होईल असा माझा विश्वास आहे. डॉक्टर दाभोळकरांनी दिलेलं उदाहरण मी त्यांच्याच शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, मला ते जमेल की नाही याबद्दल मलाही शंका आहे. त्यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता देवाच्या अस्तित्वाबद्दल. देवाचं अस्तित्व तुम्ही मानणार की नाकारणार अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. आणि डॉक्टर दाभोळकरांनी, नरेंद्र दाभोळकरांनी या प्रश्नाला उत्तर देताना जे स्पष्टीकरण दिलं ते आजही बोधप्रद आहे आणि समाजाला योग्य दिशेने पुढे नेणार आहे सामाजिक दृष्ट्या. त्याचं कारण पण मी शेवटी सांगणार आहे. डॉक्टर दाभोळकर असं म्हणाले होते त्या मुलाखतीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देताना, गाडगे बाबा 30-35 वर्षे अखंडपणे पंढरीच्या वारीला जायचे. पंढरपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकीकडे दिंड्यांचा गजर, नामसंकीर्तने, पण त्यासाठी तिथे जाणारे लोक तो चंद्रभागेचा संपूर्ण किनारा गलिच्छ करत होते. कारण लोकांना उघड्यावर शौचात बसावं लागत होतं. त्यावेळेस शौचालयाबद्दल एवढी जागृती नव्हती आणि स्वच्छतेचं महत्व नव्हतं. आणि अशा ठिकाणी गाडगे बाबा पंढरपूरला जाणारे भाविक तासन तास पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरात जाऊन त्या गाभाऱ्यात मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहायचे. गाडगे बाबा कधीही त्या दर्शनाच्या रांगेत गेले नाहीत, पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाहीत, पण गाडगे बाबा अखंडपणे पंढरपूरला गेले. त्यांनी वारी केली पण त्यांची वारी ही मंदिरात गेली नाही, ती चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच राहिली, मर्यादित राहिली. मग काय करायचे गाडगे बाबा? तर गाडगे बाबा लोकदर्शनाला गेल्यानंतर तो चंद्रभागेचा किनारा झाडू हातात घेऊन स्वच्छ करायचे. सायंकाळ झाली की बाबा कीर्तनाला उभे राहायचे आणि लोक काही लोक कुतूहलाने बाबांच्या अवतीभोवती उभे राहून त्यांचं कीर्तन बघायचे आणि त्यांना ते वेगळ्या धापणीचं कीर्तन वाटायचं. आणि मग गाडगे बाबा लोकांना प्रश्न विचारायचे, तुम्ही देव पाहिला का देव? लोकांना वाटायचं हे बाबा असे कसे आहेत, हे वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न लोकांना विचारताय, देव पाहिला का देव? आणि मग त्या समूहातून एखादा माणूस मिश्किलपणे बाबांना उत्तर द्यायचा, पाहिलं की? मग बाबा विचारायचे, तुमचा देव कुठे राहतो, तो काय करतो, काय खातो? मग लोक बाबांना एकेका प्रश्नाला उत्तर द्यायचे, तुम्हाला कसं माहित नाही आमचा देव मंदिरात राहतो, तो पंढरपूरच्या या
पवित्र मंदिरात आहे, तो विटेवर उभा आहे, कटीवर हात ठेवून त्याची सावळी मूर्ती लोभस आहे, त्याला नैवेद्य दाखविला जातो। मग बाबा मधून मधून त्यांना प्रश्न करायचे, तुमचा देव नैवेद्य खातो का? तेव्हा लोक म्हणायचे, तो नैवेद्य दाखविल्यानंतर त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही काठी घेऊन उभा राहतो, कारण कुत्री मांजर येऊन ते खाणार नाही म्हणून। आणि मग बाबा मधूनच प्रश्न विचारायचे, तुमच्या देवाला जर स्वतःचा नैवेद्य खाता येत नाही तर तुम्हाला काय खाऊ घालणार? तो वस्त्र नेसतो का? तर लोक सांगायचे नाही, त्यांना वस्त्र परिधान केली जातात। मग बाबा विचारायचे, तुमच्या देवाला स्वतःचे नेसाचे वस्त्र नेसता येत नाही तर तुमच्या आयुष्याचे वस्त्र काय ते देणार? अशा प्रकारची ती प्रश्नोत्तरी चालायची। आणि मग शेवटी त्या प्रश्नोत्तरीच्या शेवटी बाबा त्या समोर उभ्या असलेल्या किंवा बसलेल्या श्रोत्यांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचे, जो दाभोळकरांनी त्या मुलाखतीतून स्पष्ट केलेला आहे। आमचा देव माणसात राहतो, म्हणजे माणसात असतो, आणि तो अंधापंगांमध्ये आहे, तो गरीबात आहे, तो दलितात आहे, आम्ही त्यांच्यामध्ये देव शोधतो। देव कोणाला म्हणावं? तिथे बाजूला एक रापलेली दाढी असलेला माणूस गाडगे बाबांच्या बाजूला असायचा, आणि गाडगे बाबा त्याच्याकडे हात करत म्हणायचे, हे भाऊराव पाटील बघा, महारामांगांच्या पोरांना शिकवण्याचं काम करत, हा खरा देव आहे। आणि मग अशा रीतीने लोकांचं उद्बोधन करण्याचं काम गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून करायचे, त्यातून स्वच्छतेचा अखंड महाराष्ट्राला मोठा मंत्र दिला। गाडगे बाबांच्या पश्चात सरकारला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानासाठी करोड रुपये खर्च करावे लागत आहे, तरी देखील महाराष्ट्रातील 100% गावं ही हागणदारी मुक्त झालेली आजही दिसत नाही। ती कागदावर असतील कदाचित, परंतु जी गावं 100% हागणदारी मुक्त आहे त्या सगळ्या गावांचा जर एकदा सर्वे केला कुणी जाऊन, तर लक्षात येईल शौचालय बांधून झाली, निधी मिळाला, पण लोक उघड्यावरच शौचास जातात, कुठलं प्रबोधन झालंय? म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा 21व्या शतकामध्ये दुसरं दशक संपायला आलं तरी आमची समाजाला लागलेली कीड अजून नष्ट होत नाहीये, यासाठी अखंड चळवळी सुरू आहेत। पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय, पाण्याचं संकट हे कुणा एका गावावर नाहीये, कुणा एका प्रदेशावर नाहीये, तर हे आंतरराष्ट्रीय वैश्विक स्वरूपाचं संकट बनलेलं आहे। स्थानिक पातळीपासून वैश्विक पातळीपर्यंत पाण्याचं संकट, जलसंकट सगळ्या जगासमोर आव असून उभा आहे। उन्हाळ्याची प्रखरता वाढली की पाण्याची भीषणता सुरू होते, आणि मग गावोगावी पाण्याचे टँकर पाठवावे लागतात, शहरामध्ये पाण्याचा कपात, पाणी पुरवठ्यामध्ये कपात करावी लागते, पाणी जपून वापरावं तर लागणारच आहे, काटकसरीने वापर करावाच लागणार आहे, पण उपलब्ध पाणी जर कमी असेल तर काटकसर किती केली त्याचा तुटवडा जर पडला तर ती तूट कशी करून काढणार? पर्जन्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं तर मग काय केलं पाहिजे? याची कारण पर्यावरण शास्त्रामध्ये आपल्याला मिळतात की वनांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय, औद्योगिकीकरण वाढतंय, तापमान वाढ होते, ऋतुचक्रामध्ये मोठा बिघाड झाल्याचं दिसून येतंय, ऋतुचक्रातलं कालमान बदलत चाललेलं आहे, आणि या सगळ्याचा परिणाम हा शेवटी अंतिमतः जीवसृष्टीच्या अस्तित्वावर होणार। पण याचा सीमित भाग म्हणजे पाणी, पाणी टंचाई। मग त्यासाठी एक विधायक चळवळ सरकारच्या सहभागाविना लोकांनी सुरू केली, पाणी अडवा पाणी झिरवा, पाणी फाउंडेशन सारखी बिगर सरकारी संस्था किंवा नाम सारखी बिगर सरकारी संस्था किंवा अशा असंख्य चळवळी ज्या जलसंवर्धनाच्या कामामध्ये हिरिरीनं सहभाग घेत आहे, काही सरकारी स्थानिक शासन संस्था देखील यामध्ये पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील आदर्शवत काम केलंय। मी मागच्या एका पाठामध्ये उदाहरण दिलं होतं हिवरे बाजारचं,
हिवरे बाजारने आदर्शवत असं जलसंधारण केलेलं आहे, राळेगण सिद्धीने ते काम केलेलं आहे, तर या चळवळी आहेत, या विधायक चळवळी आहेत आणि सरकारच्या सहभागाविनाही या चळवळी पुढे जात आहे, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे। तर अशा असं अनेक चळवळी आपण पाहत आहोत। सध्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ग्राहकांना त्यांचे हक्क आणि अधिकार समजावेत म्हणून ग्राहक हक्क चळवळ देखील अत्यंत महत्त्वाची आहे। तर या सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या चळवळींबद्दल आपण आज माहिती मिळवूया। सार्वजनिक प्रश्नांवर प्रश्नांसाठी काही लोक एका विशिष्ट समस्येवरती आपलं लक्ष केंद्रित करतात आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी जनमत तयार करतात, लोकांना संघटित करतात आणि हे प्रयत्न सातत्यपूर्व पूर्ण असतात। जोपर्यंत त्या प्रश्नाची समस्येची उकल होत नाही तोपर्यंत चिकाटीने सातत्य राखून लोकांना संघटित ठेवून त्या प्रश्नाची तड लावली जाते। अशा सामूहिक कृतींना चळवळी म्हणतात। संक्षिप्तपणे आपल्याला ती व्याख्या लक्षात ठेवायची आहे, सार्वजनिक किंवा सामूहिक कृतींना चळवळ म्हणतात। सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो आणि लोकशाहीमध्ये चळवळींना महत्व आहे त्याचं कारण चळवळींमुळे सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आपल्याला आठवत असेल सध्याचे भारताचे विद्यमान पंतप्रधान सरकारचे नेतृत्व करत असताना त्यांनी आपल्या एका भाषणातून जनतेला आवाहन केलं होतं, सरकारने घेतलेले निर्णय, सरकारने केलेले कायदे यावरती राजकीय पक्षांच्या विचारधारांच्या पलीकडे जाऊन देशातील सर्व घटकांनी विचारमंथन करायला हवं। जिथे सरकार नावाची संस्था चुकत असेल तिथे सरकारच्या चुकीवर किंवा दोषावरती बोट ठेवण्याचं काम देशातील जनतेने मतदारांनी केलं पाहिजे, हे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केलंय। इथे आपल्या देशाची लोकशाही किती मजबूत आहे हे यावरून दिसून येतं। ही अत्यंत सकारात्मक आणि स्वीकारार्ह गोष्ट आहे। सार्वजनिक प्रश्न चर्चेत येण्यासाठी चळवळींचं महत्व अबाधित आहे, कायम आहे आणि अशा सार्वजनिक रित्या चर्चिल्या गेलेल्या प्रश्नांची दखल शासन संस्थेला घ्यावी लागते, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून मघाशी आपल्याला सांगितलं राईट टू प्रोटेस्ट, निषेधाचा अधिकार लोकशाही व्यवस्थेमध्ये हा महत्त्वाचा अधिकार आहे। देशात लोकशाही नसताना म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशा प्रकारचा अधिकार जनतेला बहाल केलेला नव्हता कोणी, म्हणून त्याचं महत्त्व आहे। चळवळीतील नेते अशा प्रश्नांच्या संदर्भात म्हणजे सामूहिक किंवा सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भात सरकारला आवश्यक ती माहिती पुरवितात। दोन उदाहरणं देतो मी आपल्याला। पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये अण्णा हजारे आणि दिल्लीचे विद्यमान पंतप्रधान त्या विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस ते राजकारणात नव्हते श्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये एक मोठी चळवळ उभारली होती आणि देशाच्या विविध भागातून त्यांना मोठं समर्थन मिळालं होतं। ती चळवळ होती लोकपाल बिलासंदर्भात। लोकपाल बिलाचा जो मसुदा होता तो जनतेने किंवा देशातील विविध बिगर सरकारी संघटनांनी एकत्र येऊन सरकार पुढे एक आदर्शवत मसुदा रफ ड्राफ्ट ऑफ द बिल तो देऊ केलेला होता आणि त्यासाठी ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये उपोषण करीत होते। जेव्हा दिल्लीतली परिस्थिती अधिक गंभीर बनत गेली सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तेव्हा अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांना मनमोहन सिंग सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव तिहारच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं।
देखील सरकार त्यांच्याशी संवाद साधून होतं. अण्णा हजारे आणि डॉक्टर मनमोहन सिंग सरकार यांच्यामध्ये सातत्यपूर्ण चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या आणि अंतिमतः मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अण्णा हजारे यांच्या म्हणण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जनतेने किंवा देशातील विविध संघटनांनी एकत्रितपणे येऊन तयार केलेलं ते जे रफ ड्राफ्ट किंवा बिल होतं त्यातले काही मुद्दे स्वीकारले. सध्या दिल्लीमध्ये वेगळं आंदोलन सुरू आहे. सध्याच्या केंद्र सरकारने जे 3 कृषी कायदे केलेले आहे त्या कायद्यातल्या अनेक गोष्टींवरती आक्षेप घेतलेला आहे अखिल भारतीय किसान सभेने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सध्या प्रामुख्याने पंजाबमधील हरियाणामधील शेतकरी संघटितपणे त्या ठिकाणी सरकारच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांची चळवळ सुरू आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विध्वंस केलेला नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही, म्हणजे ते कायद्याचं पालन करीत आपल्या न्याय्य मागणीसाठी ते संघटितपणे त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्यांच्याबरोबर देखील विद्यमान सरकारने चर्चा सुरू ठेवलेली आहे. अनेक चर्चेच्या फेऱ्या केंद्र सरकारबरोबर कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या आहेत, गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या आहे. सरकारने देखील त्यांचा आदर केलेला आहे आणि चळवळ केलं करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील हातात काठी घेतलेली नाही किंवा ते सरकार विरुद्ध सशस्त्र लढ्यासाठी उभे राहिलेले नाही. ही जी मर्यादा आहे चळवळीची तिचं तंतोतंत पालन होताना दिसतंय आणि यातून आपल्या देशातील लोकशाहीला एक उज्ज्वल भवितव्य निर्माण झालेलं आहे, उज्ज्वल भविष्य निर्माण झालेलं आहे. आपल्या मागण्यांसाठी पुढच्या पिढ्यांनी सरकारशी कसं वागावं, स्वतःची अस्मिताही जपायची आहे पण त्याचबरोबर सरकार नावाच्या, कारण ते सरकार जनतेचं आहे म्हणजे आपलंच आहे, तेव्हा सरकारचा अनादर पण करायचा नाहीये पण आपल्या मागण्या पण मंजूर झाल्या पाहिजे, आपल्यावर अन्याय पण होता कामा नये, झालेल्या अन्यायाचं निराकरण पण झालं पाहिजे. किती गुंतागुंत असते तरी देखील संवाद प्रक्रिया ही अत्यंत निर्णायक असते. संवादातून मार्ग सापडतो आणि प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. आजही त्या किसान आंदोलनाचे प्रतिनिधी किंवा नेतृत्व करणारे घटक हे सरकारबरोबर संवाद प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत. मग काय होतं, काय फायदा होतो सरकार नावाच्या संस्थेला या चर्चेतून? तर दोन्ही उदाहरणांमधून आपल्याला असं लक्षात येईल, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील चळवळीच्या काळामध्ये अण्णा हजारे किंवा त्यांचे सहकारी यांनी त्यावेळेस त्या कायद्यात दुरुस्ती, म्हणजे लोकपाल बिलाच्या संदर्भातल्या दुरुस्तीच्या संदर्भात सरकारला ज्या शिफारशी केल्या होत्या त्यावेळेच्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने त्या शिफारशींपैकी काही शिफारशी स्वीकारल्या. धोरणे आखताना, म्हणजे सरकारला आपलं धोरण आखताना किंवा कायद्यात दुरुस्ती करताना अशा चळवळीच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा सरकारला उपयोग होतो आणि अधिकाधिक निर्दोष कायदे, निर्दोष धोरणे, व्यापक हित साध्य करणारी, जनतेचं, देशाचं व्यापक राष्ट्रीय हित, लोकहित साध्य करणारी धोरणे अंमलात येण्यासाठी या चळवळींची खऱ्या अर्थाने मदत देखील होते. तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. चळवळ जी व्यापक लोकहितासाठी असते, अन्यायाला वाचा फुटण्यासाठी असते किंवा लोकप्रबोधन करण्यासाठी असते, त्या चळवळीचा हेतू आणि चळवळीच्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे. वैशिष्ट्य आहे ती चळवळीची, चळवळ ही सामाजिक कृती आहे. चळवळीमध्ये सक्रिय लोकसहभाग आवश्यक असतो. कुणा एका व्यक्तीची चळवळ असू शकत नाही, विशिष्ट प्रश्नाभोवतीचं ते संघटन असतं. चळवळीचा हेतू, निश्चित हेतू हा सार्वजनिक स्वरूपाचा असतो. चळवळीला खंबीर नेतृत्व असावं लागतं, चळवळीसाठी संघटना कार्यरत असतात आणि प्रत्येक चळवळीचा निश्चित स्वरूपाचा एक कार्यक्रम असतो, तो सातत्यपूर्ण प्रश्नाची तड लागेपर्यंत त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी चळवळीच्या माध्यमातून सक्रिय लोकसहभागातून होत असते. तर अशी ही चळवळीची वैशिष्ट्ये आपण
समजून घेतली पाहिजेत. काही चळवळी जरी एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करीत असल्या तरी त्या चळवळींमागे एक व्यापक अशी विचारसरणी असते. उदाहरणार्थ बालविवाह, महिला सक्षमीकरण या चळवळींमध्ये एक व्यापक विचारसरणी दिसून येते. सामाजिक समता, महिलांचं सक्षमीकरण, लोकशाही मूल्ये यावर या चळवळींचा विश्वास असतो. काही चळवळींचं कालांतराने राजकीय पक्षात रूपांतर झालेलं देखील आपण पाहिलेलं आहे. जसं की अण्णा हजारेंबरोबर दिल्लीमधील एक युवकांचा गट अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली अण्णा हजारेंबरोबर सामाजिक कार्य करीत होता. हा गट पुढे लोकपाल बिल मंजूर झाल्यानंतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये उतरला आणि त्यातून आम आदमी पक्षाची निर्मिती झाली आणि आज तो पक्ष दिल्लीचं सरकार चालवतो आहे. तेव्हा अशा रीतीने राजकीय पक्षात रूपांतर झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, शेतकरी संघटन, अनिष्ट परंपरांचं निर्मूलन, जसं की बालहत्या ही त्यावेळची एक सामाजिक समस्या होती आणि म्हणून त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. त्या काळी समाजामध्ये आणखी एक महिलांच्या संदर्भातली अनिष्ट प्रथा होती. ज्या महिलेचा पतीचं निधन होतं त्या महिलेला वैधव्य येतं अशा महिलेचं केशवपन केलं जात होतं. ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. लोकजागृतीचं हे एक माध्यम होतं. तर अशा प्रकारच्या चळवळी ह्या विधायक चळवळी होत्या. लोकसुधारणा आणि लोकप्रबोधन त्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून आलं होतं. महात्मा गांधींनी आदर्श ग्राम कसं असावं या संदर्भातली चळवळ उभी केली होती. संत गाडगेबाबांनी ग्रामस्वच्छतेचा संदेश आपल्या कार्यातून दिला आणि महाराष्ट्रभर स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सत्याग्रह करून म्हणजे चौदार तळे येथील सत्याग्रह करून स्पृश्यास्पृश्यता, भेदभाव ही त्यावेळेच्या समाजाला लागलेली कीड दूर करण्यासाठी म्हणजेच अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहातून सार्वजनिक ठिकाणी दलितांना प्रवेश नव्हता मंदिरामध्ये, काळाराम मंदिरात, म्हणून त्या ठिकाणी सत्याग्रह केला. या चळवळीच होत्या यातून अस्पृश्यता निवारणासाठी मोठी मदत झाली, समाजाला योग्य तो संदेश गेला. अशा रीतीने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या देखील काही महत्त्वाच्या चळवळी ज्या माध्यमातून व्यापक जनहित साध्य झालं, लोकहित साध्य झालं, अशा चळवळींचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे. भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी आपण बघू. व्यापक विचारसरणीचा आपण विचार केलेलाच आहे. भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी यामध्ये प्रामुख्याने कोलाम या आदिवासींनी छोटा नागपूरच्या परिसरात पठारावर आपल्या हक्कांसाठी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश सरकारकडून या आदिवासींना त्यांचं उपजीविकेचं साधन ही जंगलातली उत्पादने, जंगल उत्पादने ही त्यांचं उपजीविकेचं साधन होतं. त्यावर ब्रिटिश सरकारने गदा आणली आणि म्हणून कोलामांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध चळवळ उभी केली. त्यानंतर ओडिशामध्ये अशाच प्रकारे गोंडांनी या आदिवासी वनवासी जमाती आहे
पूर्वेला ओडिशा मध्ये गोंड आदिवासींनी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये रामोशी, कोळी आणि भिल्ल आदिवासींनी त्यावेळच्या ब्रिटिश सरकार विरुद्ध चळवळ उभी केली आणि बिहार मध्ये संथाळांनी या सर्व जनजाती आदिवासी जमाती या यांचं वास्तव्य प्रामुख्याने वनांमध्ये होतं आणि वन उत्पादने हा त्यांचा नैसर्गिक अधिकार होता, तो ब्रिटिश सरकारने हिरावून घेतला. वन उत्पादनांच्या वापरावरती जी बंधनं आणली, जिथे वनतोड सरकारकडून होते त्या उघड्या जमिनीवरती शेती करण्याचा त्यांचा अधिकार, नैसर्गिक अधिकार होता, तो सरकारने हिरावून घेतला आणि म्हणून आपल्या मागण्यांसाठी त्यांना संघटित व्हावं लागलं. हे जे संघटन होतं हे अन्यायाविरुद्ध होतं, सरकारवर दबाव टाकण्यासाठी होतं आणि ते योग्य होतं. ब्रिटिश काळामध्ये भारतातील भूमिपुत्रांनी केलेल्या या प्रमुख चळवळी आहेत. यानंतर भारतातील शेतकरी चळवळ. भारतातील शेतकरी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ मानली जाते. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित व्हायला सुरुवात झाली होती. प्रामुख्याने बारडोली येथील शेतकरी सत्याग्रह, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चंपारण येथील निळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्याग्रह, त्यानंतर खोतीचा प्रश्न, या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांचं संघटन स्वातंत्र्यपूर्व काळात घडून आलं तेव्हापासून शेतकरी हे आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊ लागले आणि अशा शेतकरी चळवळींना महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या विचारांमधून प्रेरणा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सरकारने शेतकरी हिताचे काही कायदे केले. उदाहरणार्थ कुळ कायदा, म्हणजे कसेल त्याची जमीन, अशा कायद्यांमुळे शेतकरी चळवळ संत राहिली. कारण शेतकऱ्यांच्या समस्या मिटविण्याचं काम सरकारने केल्यामुळे चळवळ काहीशी संत झाली. मात्र देशामध्ये हरितक्रांती घडून आल्यानंतर पुन्हा ही चळवळ अधिक क्रियाशील बनली. कारण हरितक्रांतीनंतर शेतकऱ्यांमध्ये दोन वर्ग निर्माण झाले. जमीनदार शेतकऱ्यांचा, श्रीमंत शेतकऱ्यांचा एक वर्ग, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग, ज्या वर्गाला हरितक्रांतीचा फायदा झाला नाही आणि गरीब आणि श्रीमंती अशी आर्थिक विषमता पोचली गेली आणि त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्यामधला असंतोष वाढीस लागला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि चळवळीला हरित क्रांतीनंतरच्या काळामध्ये गती मिळालेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांच्या काही मागण्यांसाठी त्यांचा अखंडपणे ही चळवळ सुरू आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून, ऑल इंडिया किसान युनियनच्या माध्यमातून त्यांनी मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्या शेतीमालाला योग्य भाव, शेतीला उद्योगाचा दर्जा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा सरकारने स्वीकार करून त्याची अंमलबजावणी करणं, कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांची आणि शेतीविषयक राष्ट्रीय निश्चित स्वरूपाचं एक शेतकरी हिताचं धोरण राबविणं, आखणं, तर या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या आपल्याला पाहायला मिळतात. कामगारांच्याही चळवळीचं असंच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात हळूहळू काही उद्योगधंदे यायला लागले. कापड गिरण्यांपासून प्रामुख्याने त्याची सुरुवात झाली आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कापड गिरण्या, त्यानंतर GIP रेल्वे, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीतील ही रेल्वे इंग्रजांनी सुरू केलेली होती, तर यानंतर हळूहळू औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1899 रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला होता. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही संघटना स्थापन झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करायला लागली. 1960-70 दशकामध्ये कामगार चळवळीची अनेक आंदोलनं झाली पण 1980 ही कामगार चळवळ विखुरली गेली. आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासामध्ये हे पाहिलेलं आहे. नवीच्या इतिहासामध्ये जागतिकीकरणाच्या अंमलबजावणीनंतर, म्हणजे 1990 नंतरच्या
कालखंडामध्ये भारतात कामगारांचे प्रश्न आणखी गंभीर बनत गेले. रोजगारामध्ये अस्थिरता निर्माण झाली. कंत्राटी कामगारांचं धोरण आलं आणि कामगारांना आर्थिकदृष्ट्या असुरक्षितता, त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं आर्थिक असुरक्षिततेचं. कामगार कायद्याचं संरक्षण राहिलं नाही आणि त्याविरुद्ध कामगार सरकारविरुद्ध एकवटले. कामाचे दीर्घ तास, कामाच्या ठिकाणची असुरक्षितता आणि अनारोग्य किंवा आरोग्याकडे कामगारांचे दुर्लक्ष, कारखानदार व्यवस्थापनाचं, तर अशा समस्यांमुळे कामगार चळवळी अधिक संघर्षरत झाल्या. महिलांच्या देखील चळवळी विशेष उल्लेखनीय आहेत. स्त्रियांवर होणारा अन्याय आणि अत्याचार, त्यांचं शोषण थांबावं म्हणून अनेक स्त्रियांनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि स्वअस्मितेसाठी चळवळी उभ्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळापासून याची सुरुवात सावित्रीबाईंपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये काही समाजसुधारकांनी देखील महिलांना या त्यांच्या हक्कासाठीच्या चळवळींना प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळतं. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, या अशा समाजसुधारकांच्या पुढाकारामुळे त्यावेळच्या समाजातील स्त्रियांच्या दृष्टीने अनिष्ट प्रथा दूर व्हायला विरोध झाला किंवा त्यांचं निर्मूलन व्हायला फायदा झाला. सती प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाहाला चालना, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, बाल विवाहाला विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, तर अशा प्रकारच्या काही सामाजिक सुधारणा स्त्रियांच्या चळवळींच्या माध्यमातून होऊ लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील स्त्रियांच्या वरील अत्याचार थांबण्यासाठी महिला हक्क संरक्षण समित्यांसारख्या चळवळी स्थानिक पातळीवरती पुढे आल्या. भारतामध्ये भ्रष्टाचार ही एक शासन संस्थेला लागलेली कीड आहे आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलने आणि चळवळी देखील देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. पर्यावरणाच्या ऱ्हासाला प्रतिबंध करण्यासाठी आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या गंभीर समस्येचं निराकरण करण्यासाठी अनेक बिगर सरकारी संघटन आपापल्या स्तरावरती काम करत आहेत. जसं की मी म्हणालो, जलसंवर्धनासाठी महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशन पुढे आलेलं आहे. नर्मदा सरोवरामुळे शेकडो हेक्टर जमीन, वनजमीन, जंगलं पाण्याखाली गेली मध्य प्रदेशमध्ये. याविरुद्ध नर्मदा बचाव आंदोलन, याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील त्यांनी मोठं काम उभं केलेलं आहे. राजस्थानमध्ये अनेक नद्या या लुप्त झाल्या होत्या वाळवंटी भागामध्ये आणि या नद्यांना जोहळ म्हणजे मातीचे बंधारे असे हजारो जोहळ लोकसहभागातून पुनरुज्जीवित निर्माण करून त्या लुप्त झालेल्या किंवा नष्ट झालेल्या नद्यांना पुनरुज्जीवित करण्याचं भगीरथ कार्य हे डॉक्टर राजेंद्र सिंहांनी केलं आणि त्यामुळे राजस्थानमधल्या जवळपास 8 ते 9 नद्या या पुनरुज्जीवित झाल्या आणि त्या नद्यांच्या परिसरामध्ये शेती पुन्हा एकदा सुपीक बनण्यास मदत झाली. लोकांना हाताला रोजगार मिळाला, लोकांचं स्थलांतर थांबलं, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये मोठं कार्य उभं राहिलं, जलसंवर्धन घडून आलं, वनसंवर्धन घडून आलं, वन्यजीवांचं संवर्धन घडून आलं, लोकांचं रोजगारासाठीचं स्थलांतर थांबलं. एकाच कामाने अनेक उद्दिष्टे साध्य झाली हे व्यापक लोकहित, ही व्यापक विचारधारा आहे. आजही डॉक्टर राजेंद्र सिंह त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र सिंहांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना रायमन मॅगसेसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय. त्याचबरोबर पाण्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जलसंवर्धनासाठीचं जे नोबेल समजलं जातं असं स्टॉकहोम वॉटर प्राईज देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आजही ते देशामध्ये विविध राज्यांमध्ये नद्यांच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये संशोधन करीत आहेत आणि त्या राज्य सरकारला मार्गदर्शन देखील करीत आहे.
गोदावरीच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये त्यांनी गोदावरीच्या उगमापासून तर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरपर्यंत गोदावरीच्या काठाने प्रवास करून गोदावरीच्या संदर्भामध्ये गोदावरीच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत विधायक अशा सूचना महाराष्ट्र सरकारला केलेल्या आहेत. त्यानंतर ग्राहक चळवळ. 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला, त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. या चळवळीचं उद्दिष्ट व्यापक आहे. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे, समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो. ग्राहकांची फसवणूक थांबावी, वस्तूंची भेसळ प्रतिबंधित व्हावी, वाढीव किंमत आकारली जाऊ नये, वजन मापांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर अशा रीतीने या 1980 नंतरच्या या सगळ्या नवसामाजिक चळवळी म्हणून संबोधल्या जातात या विविध क्षेत्रातल्या चळवळींचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॉग लिंकद्वारे दिलेला गृहपाठ आपण व्यवस्थितरित्या वहीमध्ये सोडवायचा आहे, त्याचबरोबर पाठाखालील स्वाध्याय देखील सोडवायचा आहे. धन्यवाद.